महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र। उत्तर तुमच्या प्रश्नांचे। तालुक्यातील खेड खोबळा येथील संत जनार्दन महाराजांच्या गोडाऊन मध्ये भात खरेदी केंद्र सुरू झाल्याने परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने भात खरेदी करिता गर्दी होत आहे। खेड खोबळा या भात खरेदी केंद्र गोडाऊन मध्ये परिसरातील एकूण 10 गावांकरिता भात विक्री केंद्र सुरू आहे असे सूचित करण्यात येत आहे। आधीच संकटात सापडलेल्या शेतकरी त्याची परवड सुरू असताना त्यांनी पिकवलेला भात हा विक्रीसाठी शासकीय खरेदी केंद्रावर नोंदणी करण्यासाठी गेले असता तेथील आदिवासी विभागाचे अखेरीतीत सुरू असलेले खरेदी केंद्र सुरूच न झाल्याने भात उत्पादक शेतकरी राज्याच्या यंत्रणेसमोर हतबल झाले असून उत्पादित केलेली भात खराब होऊन प्रचंड नुकसान होणार होते। परंतु केंद्राकडून वाढीव भात खरेदी मंजूर झाली असताना केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याच्या हेतूने प्रामाणिक प्रयत्न करत आहेत, परंतु प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत होता। प्रशासन आता तरी जागे होऊन शेतकऱ्यांना न्याय देणार आहे का असा संतप्त सवाल नागरिकांनी केलेला आहे, परंतु त्यांना न्याय मिळाला असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। जिल्ह्यातील भात खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करावे व राहिलेल्या भात उत्पादक शेतकऱ्यांची भात त्वरित खरेदी करण्यात यावी अशी मागणी भारती पवारांनी राज्याकडे केली होती। त्यांनी या केलेल्या मागणीला शेवटी राज्य शासनाने मंजुरी दिली व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा दिला। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी दौलत चौधरी, सुरगाणा।